रणनीती हीच आहे. महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त आमदार नगर जिल्ह्यानं निवडून द्यावेत, कारण नगर जिल्ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे आणि या पद्धतीनं नगर जिल्हा नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, काँग्रेस असेल, यांच्या पाठीशी या निवडणुकीतही लोकसभेप्रमाणे ठामपणे उभा राहील असा मला विश्वास आहे. ज्या पद्धतीने आता सरकार जे स्कीम आणली किंवा शेतकऱ्यांना, किती त्याचा इम्पॅक्ट या निवडणुकीत? मला वाटतं हा जर प्रश्न तुम्ही शेतकऱ्यांना लाडक्या बहिणीला विचारला तर त्यांनाही माहिती आहे की सरकारच्या तिजोरीत आता खडखडाट झालेला आहे. 40,000 कोटींची थकबाकी सरकारलाच आहे. ज्या महाराष्ट्रावर आज 8 लाख कोटींचं कर्ज आहे, ते महाराष्ट्र सरकार आणखी 1.25 लाख कोटींचं कर्ज द्या म्हणून केंद्र शासनाच्या मागे लागलेलं आहे आणि 30 सप्टेंबर नंतर कोणतंही काम होणार नाही अशी परिस्थिती, अशा बातम्या तुमच्याच माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे या योजना केवळ कागदावरच्या, या केवळ घोषणा आहेत, याची पूर्तता करण्यासाठी पैसा सरकारच्या तिजोरीत नाही, वस्तुस्थिती. मला वाटतं माननीय अर्थमंत्र्यांनीच तुमच्या बातम्यांविषयी खरं तर प्रतिक्रिया द्यायला पाहिजे, कारण रोज बातम्या येतात, दर आठवड्याला बातम्या येतात की कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये काही मंत्र्यांची खडाजंगी होते, शिवसेनेचे काही मंत्री दादांच्याच खात्याला सर्वात वाईट खातं आहे असं म्हणायला लागले. ही परिस्थिती का उद्भवली? मला वाटतं माझ्यापेक्षा ते याचं उत्तर जास्त चांगलं. मनुष काल बोलले की भाजपाच्या मतदारांना हे पटलेलं नाही की अजित पवारांबरोबर युती केली हे भाजपाच्या मतदारांना पटलेलं नाही. स्ट्राईक स्ट्राईक काही नसतं, शिंदेना त्यांनी नाकारलेले, येणाऱ्या काळामध्ये शिंदे आणि अजित पवारांना बाजूला भेटली जाईल का? याचाच अर्थ त्यांना आधीच साईडलाईन केलेलं आहे. जर भारतीय जनता पक्ष 160 जागा लढवायचा असा एक फॉर्म्युला तुमच्या माध्यमातून समोर येतोय आणि शिंदेच्या शिवसेनेला जेमतेम 80 जागा, अजितदादांची तर पार 40 जागांवरच बोलवण होती, याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस जे म्हणतात त्या पद्धतीने त्यांनी ऑलरेडी साईडलाईन केलेलं आहे. परंतु दुसरी परिस्थिती ही आहे की माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनी जे विधान केलं ते देवेंद्रजींच्या विधानाशी पूर्णपणे विसंगत असं आहे की माननीय केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की अजितदादांनंतर आणि एकनाथ शिंदेनंतर अजूनही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचे पक्ष फोडा. याचाच अर्थ या आधी जी फोडाफोडी झाली ती काय कामाची ठरलेली नाही, या आधी जी फोडाफोडी झाली त्याचा काही उपयोग झालेला नाही, त्यामुळे सत्ता येत नाही याची अप्रत्यक्ष कबुली माननीय केंद्रीय गृहमंत्र्यांनीच दिलेली आहे. जर गृहमंत्र्यांचंच कार्यालय मंत्रालयातलं सुरक्षित नसेल तर त्या गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र कसा सुरक्षित राहील? उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्रजींच्या कार्यालयाची तोडफोड होते, त्यांच्याच गृह जिल्ह्यामध्ये 240 दिवसात 213 बलात्काराच्या निंदनीय घटना घडतात, त्यांच्याच नागपूरमध्ये विजोल समोर येतात, टेबलावर बसून पोलीस पत्ते खेळताना दिसतात. ही जर परिस्थिती असेल तर महाराष्ट्र कसा सुरक्षित राहील हा सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न आहे.